हॅलो, गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना? रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी आजचा सुंदर विचार. चला तर मग ऐकूया. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत कुणीही आपल्याला हरवू शकत नाही. मित्रांनो, आज आहे 1 फेब्रुवारी. आजच्या दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेऊया आपल्या दिनविशेष या सत्रात. चला तर मग ऐकूया. आजच्याच दिवशी 2004 मक्का येथे सुरू झालेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन 251 यात्रेकरू ठार झाले तर 244 लोक जखमी झाले होते. 1992 भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाईडच्या मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसन याला फरारी म्हणून घोषित केले होते. 2003 कल्पना चावला यांचा मृत्यू झाला. त्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर होत्या. त्यांचा जन्म 1 जुलै 1961 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1901 क्लार्क गेबल यांचा मृत्यू झाला. ते अमेरिकन अभिनेता होते. त्यांचा मृत्यू 16 नोव्हेंबर 1960 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1981 ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला 6 धावा हव्या होता. असं असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रॅव्हल चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रॅव्हल चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरविण्यात आली. 1979 15 विजनवासात काढल्यानंतर इराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले. 1835 मॉरिशसमध्ये गुलामगिरी या प्रथेचा अंत झाला. आजच्याच दिवशी 1966 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्न, पाणी व औषधे वर्ज्य करून प्रायोपवेशनास प्रारंभ केला. 1964 प्र. बा. गजेंद्र गडकर यांनी भारताचे 7वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. आजच्याच दिवशी 1976 वेनर हायसेनबर्ग यांची पुण्यतिथी असते. ते क्वांटम मॅकॅनिक्समधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे 1932 जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 5 डिसेंबर 1901 झाला. 1956 सुधी रंजन दास यांनी भारताचे 5वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 1941 डॉक्टर के बी लेले यांनी गुरुकिल्ली हे जादू विद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले. 1679 गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीब खान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले. 1912 राजा बढे संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार जन्म झाला. त्यांचा मृत्यू 7 एप्रिल 1977 झाला. 1995 मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर यांचा जन्म झाला. ते नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार होते. त्यांचा मृत्यू 10 एप्रिल 1907 झाला. 1971 अजय जडेजा यांचा वाढदिवस असतो. ते क्रिकेटपटू होते. 1931 बोरिस येल्सिन यांचा जन्म झाला. ते रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 23 एप्रिल 2007 झाला. 1929 जयंत साळगावकर यांचा जन्म झाला. ते ज्योतिर्भास्कर, लेखक आणि उद्योजक होते. त्यांचा मृत्यू 20 ऑगस्ट 2013 झाला. 1927 आजच्याच दिवशी मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचा जन्म झाला. ते ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली येथील 81व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 26 जानेवारी 2015 सांगली येथे झाला. 1960 जॅकी श्रॉफ यांचा जन्म झाला. ते चित्रपट अभिनेता आहेत. 1917 ए. के. हणगल यांचा मृत्यू झाला. ते चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा मृत्यू 26 ऑगस्ट 2012 रोजी झाला. 1884 ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी
ची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. 1893 थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली. 1884 विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री विष्णू चित्राव यांची जयंती असते. ते महामहोपाध्याय वैदिक साहित्याचे अभ्यासक आणि मराठी कोशकार होते. त्यांचा मृत्यू 6 जानेवारी 1984 रोजी झाला. 1864 जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा जन्मदिवस असतो. ते अमेरिकन वनस्पतीतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ होते. त्यांचा मृत्यू 5 जानेवारी 1943 रोजी झाला. 2012 आजच्याच दिवशी अनिल मोहिले यांचा मृत्यू झाला. ते संगीतकार व संगीत संयोजक होते. 1946 9 शतकांची राज्यसत्ता बरखास्त करून प्रजासत्ताक बनण्याच्या हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आमचे दिनविशेष हे सदर कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 98 86 98 80, म्हणजेच 8698 8698 80. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. थँक्यू.